ठाकरे आणि भाजपमध्ये राडा. कार्यकर्ते रस्त्यावर भिडले. मिहिर कोटेचा यांचं कार्यालय फोडलं. शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत प्रचार सभावरून हाय वोल्टेज ड्रामा रंगला, तर बाहेर रस्त्यावर कार्यकर्त्यांचाही पारा चढला. ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते भिडले. नेमकं काय झालं पहा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिहिर कोटेचा यांनी मुलुंडमध्ये वॉर रूम तयार केलं आणि याच कार्यालयावर हल्ला करत भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले. धक्काबुक्की झाली आणि आरडाओरड घोषणाबाजी करण्यात आली. कोटेचा यांचे कार्यकर्ते कार्यालयात पैसे वाटत होते त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. पोलिसांना बोलवल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक केली असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. तर घडलेल्या प्रकरणावर मिहिर कोटेचा यांनी संताप व्यक्त करत ठाकरे गटाचे उमेदवार संजय रीना पाटील यांना थेट आव्हानच दिलंय. मानकूरचे नवाब संजय पाटील, आज पंतप्रधानांची सभासाठी आम्ही सर्व शिवाजी पार्कला निघाल्यानंतर तुमचे गुंड मुश्ताक खान आणि इतर यांनी माझा वॉर रूम वरती ढेकळ हल्ला केलाय, माझे कार्यकर्त्यांची मारहाण केली आहे. आज मी शपथ घेतो, निवडून आल्यावरती तुमचे सर्व काळे धंदे, ड्रग्स, मटका, गुटखा हे बंद करणारच आणि मानखूरचा नाव हे छत्रपती शिवाजी महाराज नगर करणारच. जय शिवराय, जय मल्हार. राज्यात उन्हाचा पारा चढू लागलाय तर दुसरीकडे राजकीय तापमानही वाढलंय. सभेतून पक्षाचे नेते एकमेकांविरोधात आग ओकतायत तर ग्राउंड लेवलवर कार्यकर्तेही प्रचंड तापलेत. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली खरी, मात्र कार्यकर्ते पेटून उठले असल्याचंच दिसून येत आहे. आता या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाई करण्यासही सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.